PB Remix. जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशन वर लेखानून आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण अलाइट मोशन एडिटिंगमधून शेक इफेक्ट्स जो आहे तो फाइंड केला आहे आणि त्यातून आपण अलाइट मोशन एडिटिंगमधून शेक इफेक्ट्स शिकवतो। तर मित्रांनो खूप साऱ्या जणांचे कमेंट येत आहेत की अलाइट मोशन आमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत नाही, काही जणांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते तर प्रीसेट लिंक ओपन होत नाही। त्यामुळे मित्रांनो खूप सारे असे कमेंट येत होते की काइन मास्टरमधून जे आहे ते शेक इफेक्ट्स येतोय का, बघा थोडं शिकवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो फायनली जे आहे ते आपण काइन मास्टरमध्ये शेक इफेक्ट्स कसा इम्पोर्ट करा ते शिकलो आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा। आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे 3000 लाईक्स ठेवलं आहे, तर 3000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। मित्रांनो अजूनही जर आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं जे सर्व काही मटेरियल आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तिथून तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपला सगळ्यात बेस्ट पर्याय आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरती हे सर्व मटेरियल मी अपलोड करत असतो, त्यासोबतच आजचे ते दोन ॲप्स लागणार आहेत आपल्याला, ते देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून हे दोन्ही ॲप घेऊ शकता। तर मित्रांनो चला जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। मित्रांनो आपण आपल्या काइन मास्टरच्या मेन विंडोवरती आलो आहोत। आपलं हे काइन मास्टर जे आहे ते नवीन आहे, आपलं जे ओल्ड ऑफिशियल काइन मास्टर आहे त्यामध्ये हे इफेक्ट्स चालणार नाहीत, त्यामुळे आपण नवीन काइन मास्टर दिलं आहे टेलिग्रामवरती ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। त्यानंतर सिम्पली प्लस आयकनवरती टच करून नवीन 216 हा रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली सुरुवातीला एक ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे, तो साधारणतः 2 सेकंदापर्यंत किंवा 1.80 पर्यंत ठेवून इथून पुढे कट करायचा आहे। त्यानंतर सिम्पली सेटिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे, सेटिंगवरती आल्यानंतर एडिटिंगवरती जायचं आहे। सिम्पली इथून 2 सेकंदाचे लेअर घ्यायची आहे, वरती जाऊन ड्युरेशन फोटो क्लिप आहे ती, त्यानंतर फिल स्क्रीनवरती जाऊन फिल स्क्रीन करून ओकेवरती टच करायचं आहे। त्यानंतर सिम्पली मीडियावरती जायचं आहे, मीडियावरती गेल्यानंतर इथे मी जे काही तुम्हाला इमेजेस दिले आहेत ते सर्व इमेजेस तुम्ही एक एक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो हे सगळे इमेजेस जे आहेत ते आपण ॲड केल्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर ऑडिओवरती जायचं आहे आणि सुरुवातीला आपलं जे ऑडिओ दिलं आहे ते ऑडिओ आपण घ्यायचं आहे। तुम्हाला जर दुसरं ऑडिओ हवं असेल तर तुम्ही दुसरं घेऊ शकता। तर ऑडिओ जे घेतलेलं आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। तर मित्रांनो यानंतर जे आहे ते सगळे इमेजेस आपण बीटनुसार ॲड करायचे आहेत, म्हणजे जसे आपल्या व्हिडिओमध्ये सॉन्गमध्ये बीट असेल त्यानुसार आपण सेट करायचं आहे। म्हणजे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो, तर मी जो आहे तो मोबाईलचा माईक काढलेला आहे, त्यानंतर आपण ऑडिओ जे आहे ते आपलं प्ले करू। तर इथून पुढे आपला चालू होते तर आपण 1.5 पासून कट करू, त्यानंतर इथून पुढं थोडस अजून पुढे घ्यायचं, अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित सेट करा। परत इथून पुढे दुसरी बीट आहे त्यामुळे इथून पुढे कट करायचं आहे, त्यासाठी तुम्ही थोडस झूम करून घ्या म्हणजे व्यवस्थित असं ऍड करता येईल। तर इथून पुढे दुसरी बीट आहे त्यामुळे इथून कट करायचं आहे, तर इथून पुढे कट करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो सगळे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते सगळे मित्रांनो मी जे आहे ते सगळे इमेजेस सेट करतो आणि त्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ पुढचा दाखवतो। तर मित्रांनो आपले सगळे इमेजेस सेट झाले आहेत, बीटनुसार आपण सेट केले आहेत। त्यानंतर इथून पुढचा पार्ट जो कट करायचा आहे, त्यानंतर परत स्टार्टला यायचा, स्टार्टला आल्यानंतर महिना आहे पीएनजी आपण ॲड करायचा आहे, तर तिथं सिम्पली लेअरवरती टच करून इथं टेक्स्टवरती जायचं आहे आपण। सिम्पली तर आपण महिना लिहूया, लिहिल्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे, इथं फॉन्टवरती जायचं आहे आणि इथून कोणता एक फॉन्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तो फॉन्ट अशा प्रकारे आपण सेट करू, थोडासा स्पेस देऊया। तर अशा प्रकारे आपण फॉन्ट हा सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर हा फॉन्ट आपण फक्त इथंपर्यंतच घ्यायचा आहे आणि इथून पुढचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर लेअरवरती टच करून परत टेक्स्टवरती जायचं आहे आणि काहीसे इमोजी जे आहेत
ते आपण इमोजी ॲड करून घ्यायचे आहे। तर इथून अशा प्रकारचे आपण इमोजी ॲड करून घेऊया। तर हे जे पीएनजी आहेत ते आपण इमोजीज ॲड केले आहेत आणि ते इथं सिंपली जे आहेत हे वरती आपण ठेवूया किंवा इथं खाली ठेवले तरी चालतील, तुम्हाला जिथं हवे असतील तिथे तुम्ही ठेवा। तर अशा प्रकारे आपण इमोजीज ठेवायचे आहेत आणि हा पार्ट देखील इथून पुढचा कट करायचा आहे। ओके, तर मित्रांनो इथंपर्यंत आपलं एडिटिंग झाल्यानंतर परत लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर इथं सिंपली एक बॉर्डर दिली आहे तर ती बॉर्डर ॲड करून ती फुल टू स्क्रीन करायची आहे आणि ती बॉर्डर पूर्णपणे आपल्या व्हिडिओवरती अशा प्रकारे घ्यायची आहे। तर पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर आपल्याला सिंपली बॅक यायचं आहे। मित्रांनो बॅक आल्यानंतर पूर्णपणे आपण बॅक यायचं आहे आणि तुम्हाला एक ॲप दिला आहे मी, बीट सिंक्रनायझेशन, हे जे ॲप आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे। ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल किंवा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल। ओके, तर मित्रांनो त्यानंतर सिंपली जे प्लस आयकॉनवरती टच करायचं आहे। प्लस आयकॉनवरती टच केल्यानंतर आपले सगळे इमेजेस आपण ॲड करून घ्यायचे आहेत असे एक एक एक, आणि इमेजेस ॲड केल्यानंतर नेक्स्टवरती टच करायचं आहे। तर ज्यावेळी नेक्स्टवरती टच करतो त्यावेळी आपल्याला जो आहे तो इथून एक इफेक्ट डाऊनलोड करायचं आहे, कॉल मी इफेक्ट जो आहे तर तो अशा प्रकारचा आहे। तुम्हाला साईज वेगवेगळ्या दिसतील तर पूर्णपणे पोर्ट्रेट साईज जे आहे ओबी ते आपण घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्या खाली काही मास्टरचा आयकन दिसत असेल, सिंपली त्यावरती टच करायचं आहे। पण मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की आपलं काय मास्टर आत्ता जे मी दिलं आहे आपल्या टेलिग्रामवरती तेच तुम्ही इन्स्टॉल करा, तरच तुम्हाला हे इफेक्ट्स ॲड करता येतील। तर सिंपली इथं असं टच केल्यानंतर ओकेचा ऑप्शन येईल, तर ओकेवरती टच करायचं। ओकेवरती टच केल्यानंतर आपलं काय मास्टर ओपन होईल आणि अशा प्रकारे जे सर्व इफेक्ट्स आहेत ते आपल्याला दिसतील। तर इफेक्ट्स दिसल्यानंतर डाउनलोड ऑल इफेक्ट्स असा देखील ऑप्शन येईल, तर डाउनलोड ऑल इफेक्ट्सवरती टच करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आत्ता जे आपण इमेजेस ॲड केले आहेत त्या ठिकाणी यायचं, त्या ठिकाणी आल्यानंतर परत तुम्हाला सिंपली इमेजवरती टच करायचं आहे। तर इमेजवरती टच केल्यानंतर इथं क्लिप ग्राफिक्समध्ये तुम्हाला हे इफेक्ट्स डाउनलोड झालेले दिसतील। तर हा कॉल मी डीजे इफेक्ट्स जो आहे तर त्यावरती सिंपली टच करायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता इथं बीट सिंक्रनायझेशन हा देखील पुढं ब्रॅकेटमध्ये ऑप्शन येत आहे, तर त्या ॲपमधून आपण इम्पोर्ट केलं आहे त्यामुळे तो ऑप्शन येत आहे। तर कॉल मी डीजे घ्यायचा आहे फक्त आपल्याला, त्यातील एक नंबरचा इफेक्ट आपण घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दोन नंबरचे इमेजवरती टच करून कॉल मी डीजेतला दोन नंबरचा क्लिप ग्राफिक्स आपण ॲड कराय। तर अशा प्रकारे सगळे जे आहेत ते इमेजेसला तुम्ही कॉल मी डीजे हा इफेक्ट जो आहे तो अप्लाय करा। तर मित्रांनो मी पटापट सगळ्या इमेजेसला आपला कॉल मी डीजे इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून घेतो। ओके, तर मित्रांनो सगळ्या इमेजेसला आपण जे आहे ते अशा प्रकारे इफेक्ट जोडला आहे। तर मी तुम्हाला एक वेळेस आपलं सॉन्ग जे आहे ते प्ले करून दाखवतो। करा त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं, व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि जो मी इफेक्ट्स एक तुम्हाला लाईट इफेक्ट दिला आहे तर तो ॲड करून इथून फुल टू स्क्रीन करायचा आहे। तर फुल टू स्क्रीन केल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर हे इफेक्ट्सवरती टच करून सिंपली इथं ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे आणि इथून स्क्रीन हा इफेक्ट आपण द्यायचा आहे। तर स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे दिसेल, थोडीशी लाईट यातून वाढवू शकता तुम्ही, कलर ॲडजस्टमेंटवरती जाऊन यातून थोडंसं सॅच्युरेशन याचं वाढवायचं आहे आणि ब्राईटनेस थोडासा वाढवायचा आहे किंवा नाही वाढेल तरी चालेल, कॉन्ट्रास्ट वाढवा। तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ जो आहे तो एडिट झाला आहे। त्यानंतर आपला लोगो ॲड करण्यासाठी सिंपली लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर आपला जो लोगो आहे यूट्यूबचा तो आपण सेट करायचा आहे। तर मित्रांनो तुम्हाला असा लोगो बनवता येत नसेल तर आपण त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून जाऊन हा व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारचा लोगो तुम्ही तुमचा बनवू शकता स्वतःचा। तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे एडिट झाल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिंपली जे आहे ते सेटिंग्स ऑप्शनवरती जायचं आहे। तर ऑडिओ फेड आउट ऑन असेल तर ऑफ करायचं आहे, त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। ओकेवरती टच केल्यानंतर सिंपली इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन दिसेल, या ठिकाणी लॉग आउटचा असतो त्या प्रकारे, तर त्यावरती टच करायचं। त्यावरती टच केल्यानंतर रेझोल्युशन 720 किंवा 1080 ठेवू शकता, बिटरेट नेहमी निम्म्याच्या पुढे ठेवायची। त्यानंतर सिंपली जे आहे ते एक्सपोर्टवरती टच करून आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो भेटू उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मला गर्भ आहे मी आहे मराठा मला गर्भ माझे शिवाजी राजेचा मला गर्भ माझे मराठी मातीचा मला गर्भ आहे या भगव्या रंगाचा मला गर्भ आहे मी आहे मराठा मला गर्भ माझे शिवाजी राजेचा मला गर्भ माझे मराठी मातीचा मला गर्भ आहे या